मिस युनिवर्स 2021 हा किताब जिंकून हरना संधू आता भारतात परतली आहे. तिचं जंगी स्वागत मुंबई एअरपोर्टवर केलं गेलं. बुधवारी ती भारतामध्ये परत आली, त्यावेळी तिला पाहण्यासाठी, तिच्या स्वागतासाठी म्हणून मुंबई एअरपोर्टवर मोठी गर्दी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू झळकत होतं. तिरंगा हाती घेऊन ती सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होती. यंदाच्या वर्षीची मिस युनिवर्स ठरलेली हरनाथ संधू ही भारतामध्ये बुधवारी परतली आणि मुंबई एअरपोर्टवर तिचं जल्लोषात स्वागत झालं. अनेक चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी म्हणून एअरपोर्टवर गर्दी केलेली होती आणि ज्यावेळी ती भारतात परत आली, मुंबई एअरपोर्टवर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा भारताचा तिरंगा हा तिच्या हाती होता. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक आहे. ओबीसी आरक्षण याचिका फेटाळल्यानंतर ही बैठक होतीये. मागासवर्ग आयोगाला निधी न मिळाल्यामुळे एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाहीये आणि त्यावर आज यामध्ये चर्चा होणार असल्याचं समजतं. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांच्या कार्यपद्धतीवर राज्य सरकारमध्ये नाराजी असून मदान यांच्यावर काय कारवाई करता येईल याची कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. ओबीसी आरक्षण सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारला अडचणीत आणणारी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं मांडली, त्यामुळे या नाराजीमध्ये भर पडली असल्याचं समजतं. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असली तरी 31 नवे निर्बंध असणार नाहीत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय, अर्थात हा दिलासा राज्याकरता असेल. मुंबई महापालिकेनं मात्र ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन काही निर्बंध कडक केले. 31 डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अधिक सतर्क झालंय. बंदिस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50%पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणार नाही, तर मोकळ्या जागी क्षमतेच्या 25%पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणार नाही. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तर मोठ्या पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही असं असलम शेख यांनी सांगितलं. यापुढे राज्य सरकारमधील भरती परीक्षा TCS, MKCL आणि IBPS यांच्यामार्फत घेण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षांचा पेपर फुटला, या पार्श्वभूमीवर आता परीक्षा जी होणार आहे भरतीची, ती TCS, MKCL आणि IBPS यांच्यामार्फत घेण्याबाबत चर्चा झाली. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्ते, विद्यार्थी आणि इतर सगळ्या शेळ्यांसोबत मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन केलं गेलं. दप्तर घ्या बकऱ्या द्या हे आंदोलन त्यांनी सुरू केलं. राज्यातील कमी पटसंख्येच्या तब्बल 3037 शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं घातल्याचा आरोप श्रमजीवीनं केलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे